बरेच दिवसापासूनची तुमची रिक्वेस्ट होती की तुझा ड्रेस कलेक्शनचा व्हिडिओ शेअर कर. तसे तर रेग्युलर ड्रेसेस घालण्यात येत नाही, कधीतरी एखाद्या वेळी ड्रेस घातला जातो, पण आता गणेश फेस्टिवल आहे, त्यानंतर नवरात्र आणि त्यानंतरही बरेचसे फेस्टिवल येणार आहेत आणि त्यानिमित्ताने जे काही ड्रेसेस आहेत ते सगळे घालण्यात येतात. म्हणूनच माझ्याकडे जे ड्रेसेस होते, मला वाटलं अगदी 5 ते 6 ड्रेसेस असतील, पण बऱ्यापैकी माझ्याकडे ड्रेसेस कलेक्शन आहे. ज्यावर ओढणी आहे असेच ड्रेस मी आता काढले आहेत आणि कितीतरी दिवसापासून काही ड्रेस ठेवून असतात तर ते चुरगडतात. काही ड्रेसला आयनिंग करून घेते आणि आयनिंग केल्यानंतर आता मला फेस्टिवलमध्ये ते घालताही येतील. आणि त्याचबरोबर आता सगळे काढले आहेत तर ते मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. हॅलो, नमस्कार, मी नीता आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. आणि आज फायनली मी तुमच्याशी माझं ड्रेस कलेक्शन शेअर करणार आहे. खूप जास्त ड्रेस नाही आहे आणि खूप हेवी ड्रेसही नाही आहेत, जे आपल्याला नॉर्मल म्हणजे डेली रुटीनमध्येही आपण घालू शकतो, किंवा आता जसं फेस्टिव सीझन्स चालू होतील त्यासाठी अशा टाईपचे ड्रेस कलेक्शन आपल्याकडे असायला हवेत. तर ज्यावर प्रॉपर ओढणी आहेत म्हणजे पूर्ण जो सूट आहे तेच मी तुमच्याशी शेअर करणार आहे, कारण लॅगिंग कुर्ती असे बरेचसे आहेत. सो ते जर शेअर केले तर व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून प्रॉपर जे ड्रेसेस आहेत ते आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. तर एवढे ड्रेसेस मी काढून ठेवलेले आहेत आणि मोस्टली सगळे सेट आहेत, पण तरीही आत्ता जो मी हा ड्रेस घातला आहे त्यामध्ये व्हाईट कलरची ओढणी, व्हाईट कलरचं लॅगिंग आहे आणि हे टॉप फक्त मी विकत घेतलेला आणि अशाच प्रकारे ब्लॅक अँड व्हाईट, त्यानंतर ब्लॅक, व्हाईट आणि रेड कलर या कॉम्बिनेशनमध्ये आपण बरेचसे टॉप त्यावर घालू शकतो आणि असं मिक्स मॅच करून आपला एक पूर्ण ड्रेस रेडी होतो. तसेच मीही करते, म्हणजे माझे ऑलरेडी जे ड्रेसेस आहेत त्याची खालची पॅन्ट आणि त्याची ओढणी आणि त्यावर वेगळं टॉप केलं की एक नवीन ड्रेस तयार होतो. तर आता मी कशासोबत केलं आहे हे तर दाखवणारच आहे. तर चला सगळ्यात पहिल्या ड्रेसची सुरुवात करते. आणि जे ड्रेस मी ऑनलाईन घेतलेले आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर सगळ्यात पहिले हा ड्रेस जो लास्ट गणपतीच्या वेळी मी घेतलेला. तर एक एक करून आता सगळे ड्रेसेस मी तुमच्याशी शेअर करते. ज्या ड्रेसेसची लिंक आहे ती तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, पण ज्या ड्रेसेसची लिंक नाही आहे तो जर ड्रेस तुम्हाला आवडला तर काय करायचं, स्क्रीनशॉट घ्यायचा आणि तसाच ड्रेस ऑनलाईन ज्या साईट आहेत किंवा ॲप आहेत त्यावर सर्च करायचा. सेम टू सेम नाही पण बऱ्यापैकी सिमिलर ड्रेस तुम्हाला मिळून जातो. मला जर एखादा ड्रेस आवडला तर मीही तसंच करते, स्क्रीनशॉट घेते आणि तसंच सर्च करून पाहते. कधीकधी सिमिलरही भेटून जातो आणि कधीकधी एक्झॅक्ट मॅच भेटतो, म्हणजे ऑलमोस्ट सिमिलर असतो. तर चला सगळ्यात आधी आता हा ड्रेस. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे जे काही ड्रेस आहेत ते ऑलमोस्ट सगळे कॉटन ड्रेसेस आहेत, फॅन्सी ड्रेस एकही नाही आहे यामधला. सगळे डेली वेअरमध्ये घालता येतील किंवा मग आपण नॉर्मल जसं आता पूजेसाठी किंवा कोणाकडे जायचं असेल, नॉर्मली ड्रेस वेअर करून जायचं असेल तर त्यासाठीचं माझं हे कलेक्शन आहे. तर सगळ्यात आधी हा पहिला ड्रेस, हाही कॉटन मटेरियलमध्ये आहे. त्यानंतर जेव्हा ड्रेसची फिटिंग व्यवस्थित बसत नाही कारण त्याला कट्स नसतात आणि थोडासा ढिला होतो, तर मी असे नॉट लावून घेते आणि हे नॉट विकत मिळतात, घरच्या घरी आपण लावू शकतो आणि हे लावल्यामुळे ना त्याची फिटिंगही व्यवस्थित बसते. तर अशी समोरून प्रिंट आहे आणि कलर सुंदर असल्यामुळे ड्रेसही तेवढाच सुंदर दिसतो. खालून असा घेर आहे आणि सेम त्याच कलरची याची पॅन्ट आहे, खाली प्रिंट आहे आणि याची ओढणी ही अगदी सॉफ्ट आणि कॉटन मटेरियल मध्ये आहे. आणि हा ड्रेस मी मिशोवरून घेतलाय, तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. बाहेर डीजेचा खूप जास्त आवाज येत होता आणि तो सारखा चालू व्हायचा बंद व्हायचा, म्हणून मी इथे व्हॉइस ओव्हर करते आहे. तर हा आहे दुसरा ड्रेस शरारा पॅटर्नमध्ये, ज्याचा पॅन्ट थोडासा प्लाझो टाईप आहे आणि पूर्ण ड्रेसचा कलर बॉटल ग्रीन कलर आहे. आणि माझ्याकडे जे काही ड्रेस आहेत ते ऑलमोस्ट सगळे एकाच कलरचे आहेत, म्हणजे ओढणी, टॉप आणि पॅन्ट हा एकाच कलरचा. त्याचा फायदा असा असतो की माझी हाईट कमी आहे आणि एकाच कलरचा ड्रेस घेतल्यामुळे ना थोडी हाईट जास्त दिसते. जर दोन कलरमध्ये किंवा तीन कलरमध्ये ड्रेस असेल तर आपलं जे बॉडी पार्टप्रमाणे ड्रेस असतो तर ते डिवाईड होतं आणि त्यामुळे आपली हाईट आणखी कमी दिसते. तर असा हा शरारा ड्रेस, त्याची ओढणी नेटची आहे आणि मेहंदी फंक्शनमध्ये किंवा संगीत फंक्शनमध्ये घालण्यासाठी मस्त आहे. त्यानंतरचा हा तिसरा ड्रेस, ज्यामध्ये फक्त टॉप आणि खालचा पॅन्ट होता आणि या ड्रेसला थोडीशी ऑल्टर करायची गरज आहे कारण या ड्रेसची फिटिंग नाही आहे व्यवस्थित आणि याचा खालचा पॅन्ट थोडासा मॅचिंग आहे
पण हा नुसतंच असा टॉप आणि पॅन्ट घातल्यावर पूर्ण ड्रेस वाटत नाही, तर मला याला परफेक्ट मॅच अशी ओढणी मिळाली आहे जी दुसऱ्या ड्रेसवरची आहे, पण ती त्यावर इतकी परफेक्ट झाली ना की तो पूर्ण घातल्यानंतर पूर्ण असा सूट दिसतो. तर बघू शकता एकदम मॅच झाला आहे ओढणीचा कलर. तर ही ओढणी आहे या ड्रेसवरची. हा ड्रेस आत्ता मी अमरावतीला गेले होते तिकडनं मला गिफ्ट मिळालेला. लाँग आहे, जनरली लाँग ड्रेस मी घालत नाही आणि लाँग ड्रेस घातले तर त्यावर हील लागते, पण आता हील घालणं तेवढं होत नाही, टाळते हील घालायचं. तर छान आहे हा पण ड्रेस, मोठा असा घेर आहे आणि सगळ्या ड्रेसेसचे जे स्लीव्ज आहेत ते 3/4 किंवा फुल स्लीव्ज आहेत. तर ही बघा ही ओढणी इतकी सॉफ्ट आहे ना ही ओढणी, म्हणजे घेतल्यासारखीही वाटत नाही. आणि या ड्रेसवरची ओढणी आहे, असंच आपण करून कशावरची ओढणी कशावरचा पॅन्ट असं जर केलं तर आपला एक वेगळा ड्रेस तयार होऊ शकतो आणि तो लक्षातही येत नाही. आता या सगळ्यांमधला माझा फेवरेट ड्रेस विचारला तर माझा फेवरेट ड्रेस आहे हा येलो कलरचा ड्रेस. इतका सुंदर याचा कलर आहे. जनरली येलो कलर म्हटलं की थोडंसं आपण घ्यायला घाबरतो की तो कसा दिसेल, पण हा कलर इतका सुंदर दिसतो आणि घातल्यानंतर ना त्याचं रिफ्लेक्शन चेहऱ्यावरती येतं आणि खुलून दिसतो खूप ड्रेस. तर सिंपल आहे, फक्त कलरमुळे तो खुलून दिसतो. इथे सगळ्याच ड्रेसेसवर ऑलमोस्ट प्रिंट असते किंवा काहीतरी डिझाईन असते. त्यानंतर खाली अगदी छोटीशी अशी लेस किंवा डिझाईन म्हणता येईल. त्यानंतर त्याचा पॅन्टही तसाच आहे, ज्यामध्ये फक्त खालच्या साईडने डिझाईन आहे आणि बाकी प्रिंट पूर्ण ड्रेससारखी आहे. आणि ओढणी अगदी सिंपल, म्हणजे कॉटन नाही आहे आणि नेटमध्येही नाही आहे, अगदी सॉफ्ट आहे. कॉटनचे ड्रेस असले की हाच फायदा असतो की ते बाहेर तर घालता येतात आणि थोडे जुने झाले की आपल्याला घरीही वेअर करता येतात. तर हा सगळ्या ड्रेसेसमधला माझा आवडता ड्रेस आहे हा येलो कलरचा, आणि बऱ्याच जणांना हा ड्रेस आवडतोही. त्यानंतर आता रेड कलरमध्ये, ॲक्च्युली माझ्याकडे ना मी रेड कलरमध्ये बरेचसे सेट तयार करते, कारण रेड कलर ही बऱ्याचशा टॉप्सवर जातो. जर आणि हा एक स्कर्ट आहे जो तुम्ही या आधीही बघितलेला आहे. स्कर्टवरही ना जो टॉप असेल थोडासा हेवी असेल किंवा ज्याचे कट्स असतील तो खूप छान दिसतो. तर यावरही जे मॅच होतं ते मी घालते आणि स्कर्ट घालते त्यावेळी रेड कलरची हेवी ओढणी यूज करते. साईडला मी सगळे फोटो तुमच्याशी शेअर करते जे ड्रेसेस मी घातलेले आहेत. आणि जेव्हा नॉर्मल ड्रेस असतो त्यावेळी असा एक पॅन्टही घेतलेला आहे नॉर्मल. आणि अशा प्रकारे तुम्ही व्हाईट, ब्लॅक आणि असा रेड तीन पॅन्ट आणि ऑलमोस्ट ओढण्याही जर अशा घेतल्या विदाउट प्रिंट, फक्त थोड्याशा काही नेटमध्ये काही कॉटनमधल्या, तर बरेचसे ड्रेसेस आपले तयार होऊ शकतात. तर ही नेटमध्ये ओढणी आहे आणि यावर हा ग्रीन कलरचा मी मॅच केलेला आहे ड्रेस. ॲक्च्युली हा टॉप होता पण हा कम्प्लीट आता ड्रेस दिसतो. साईडला मी याचा फोटो शेअर करेल, कारण ओढणीही रेड कलरची आहे आणि पॅन्टही रेड कलरची आहे. त्याचप्रमाणे पॅन्ट घालायची असेल तर लॅगिंगही तुम्ही घेऊ शकता सेम व्हाईट, ब्लॅक आणि रेड कलरमध्ये. तर हाही एक ड्रेस तयार झाला. माझ्याकडे एकही ब्लॅक कलरचा ड्रेस नव्हता आणि ब्लॅक कलरचा ड्रेस घ्यायची खूप इच्छा होते, म्हणून हा ड्रेस मी मिशोवरून ऑर्डर केला आहे. आणि मला वाटतं 800 की 900 रुपयाला हा ड्रेस होता. खूप छान मटेरियल आहे, कॉटन मटेरियल आहे. ओढणी तर याची इतकी हेवी आहे ना आणि मस्त प्रिंटेड आहे. त्याचप्रमाणे पॅन्टमध्येही खालच्या साईडनी प्रिंट आहे, खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर. याचाही फोटो साईडला तुम्हाला दिसत असेल. आणि ब्लॅक ड्रेसवर बरेचसे कॉम्बिनेशन केले जातात, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटचं कॉम्बिनेशन होतं, ब्लॅक आणि रेडचं कॉम्बिनेशन होतं, त्यानंतर ब्लॅक आणि येलोचं कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान दिसतं. तर असे थोडे मिक्स अँड मॅच करून आपण ड्रेसेस घातले किंवा कॉम्बिनेशन तयार केले तर जेवढे ड्रेस आहेत त्यापेक्षाही जास्त ड्रेसेसचं कलेक्शन आपल्याकडे नसूनसुद्धा होऊ शकतो. ब्लॅक ड्रेस कसं जनरली पूजेच्या ठिकाणी किंवा आपण कोणाकडे पूजेला जात असेल तर घालता येत नाही, पण नुसतंच जर ड्रेस घालायचा असेल तर खूप छान दिसतो ब्लॅक कलर. त्यानंतर हा नेक्स्ट ड्रेस, हाही खूप जुना ड्रेस आहे. हा ड्रेस कॉटन मटेरियलमध्ये नाही आहे, हा घातल्यानंतर थोडासा फुगतो आणि थोडं जाड वाटते या ड्रेसमध्ये. तर खालून अशी पिंक कलरची किंवा राणी कलरची बॉर्डर आहे आणि फ्रंट साईडलाही राणी कलरची बॉर्डर आहे. त्यावर अशी मस्त ओढणी आहे आणि सेम कलरचा पॅन्ट आहे. तर घातल्यानंतर हा सुद्धा ड्रेस छान दिसतो, फक्त हा कॉटन नसल्यामुळे ना थोडासा कचकचतो आणि असे कचकचणारे ड्रेस मला कम्फर्टेबल वाटत नाही आणि जास्त वेळ ते घातले जात नाही, म्हणून मोस्टली मी कॉटनचे ड्रेसेस घेते. त्यानंतर हा पूर्ण सूट नाही आहे, याही ड्रेसची फिटिंग नव्हती. याही ड्रेसला मी दोन्ही साईडनी असे नॉट लावून घेतले. एक्सेल साईजचा हा ड्रेस आलेला, पण याचा कलर खूप सुंदर आहे, मटेरियल खूप सुंदर आहे, म्हणून मी हा ड्रेस
ठेवून घेतला आणि त्याला असे नॉट लावून घेतले. नॉट लावल्यानंतर व्यवस्थित त्याची फिटिंग बसते आणि खालून छान घेर दिसतो आणि सेम कलरचा सेम प्रिंट असलेला त्याचा पॅन्ट आहे. ओढणी जरी नसली तरीही हा ड्रेस घातल्यानंतर खूप छान दिसतो आणि कलरही तेवढाच सुंदर आहे, कारण कलर कॉम्बिनेशन इतकं महत्त्वाचं असतं. जर आपण व्यवस्थित कलर कॉम्बिनेशन केलं, चांगले मस्त ब्राईट कलरचे ड्रेसेस घेतले ना, तरीही खूप छान दिसतात. त्यानंतर आपण आता ड्रेसेस शिवून घेणं बरं म्हणजे खूप कमी झालं आहे. पहिले कसं मटेरियल घ्यायचं नंतर ड्रेस शिवून घ्यायचं असं होतं, पण हाच माझ्याकडे एक असा ड्रेस आहे की जो मी शिवून घेतलेला आणि त्यातही याचा पॅन्ट इतका ट्रान्सपरंट आहे की तो कधीच घालण्यात येणार नाही. टॉप आहे ते मी मिक्स अँड मॅच करून यूज केलेला आहे आणि तसंच पुढेही करणार आहे, पण शिवून घेतलेल्याची फिटिंग ना आता तेवढी फारशी मला तरी जनरली आवडत नाही. नॉर्मली जी फिटिंग असते रेडीमेड ड्रेसची, त्याला थोडंसं ऑल्टर केलं की ते व्यवस्थित बसतात. त्यानंतरचा नेक्स्ट ड्रेस आहे तो मीच स्वतः तयार केलेला आहे, तो काही असा रेडीमेड आणलेला नव्हता. अशी व्हाईट कलरची प्लाझो पॅन्ट आहे, व्हाईट कलरची किंवा ब्लॅक कलरची प्लाझो पॅन्ट असेल तर असे बरेचसे ड्रेसेस आपले तयार होऊ शकतात. त्यावर व्हाईट कलरचाच टॉप घेतला आहे आणि थोडे लाईट कलर थोडे डार्क कलर असं जेव्हा आपण कॉम्बिनेशन करतो तेव्हाही डार्क आणि लाईट कलरचं कॉम्बिनेशन खूप उठून दिसतं, जसं या ड्रेसमध्ये दिसतं आहे. व्हाईट टॉप खाली रेड कलरचा स्कर्ट, रेड कलरची ओढणी, त्याचप्रमाणे ग्रीन कलरचा स्कर्ट, ग्रीन कलरची ओढणी, ही बरेचसे कॉम्बिनेशन या ड्रेसमध्येही करता येतात आणि हा सुद्धा खूप छान दिसत होता. हा ड्रेस मी 15 ऑगस्टला घातलेला, आय थिंक 26 जानेवारीला घातलेला, खूप सुंदर दिसत होता. त्यानंतर हा खूप जुना ड्रेस आहे, छान अशी ग्लास प्रिंट आहे ग्लासची फ्रंट साईडनी आणि 3 कटचा हा ड्रेस आहे. जवळपास 7 ते 8 वर्ष झाली असेल, पण ड्रेसेस तेवढे घालण्यात येत नाही म्हणून तेवढे जुने होत नाही. आणि 3 कटची तेव्हा खूप फॅशन होती, आता नाही आहे, आता नॉर्मल स्ट्रेट कटच चालतात. आणि 3 कट असल्यामुळे या खाली असा स्कर्ट आहे आणि हा स्कर्टही मी दुसरे टॉप यूज करून घालत असते कधी कधी. यावर येलो कलर खूप छान दिसतो, येलो कलरचा टॉप आणि सेम त्याची नेटची ओढणी आहे. तर आता बऱ्यापैकी माझं कलेक्शन झालं होतं. हे जे 2 ड्रेस आहेत ते जुने आहेत आणि नॉर्मली मी ना खूप लाँग ड्रेस घेण्याचं टाळते, जसं मी बोलले की त्यामुळे हाईट छोटी दिसते आणि या खाली ना हील घालावी लागते. तर हाही त्यातलाच एक ड्रेस, कलर सुंदर आहे पण घालण्यात कमी येतात कारण ते लॉन्ग आहेत. तर असे बऱ्यापैकी मी माझं सगळे ड्रेसेस तुम्हाला दाखवून झालेले आहेत. तर असं होतं हे सगळं माझं ड्रेसेस कलेक्शन. तुम्हाला कोणता ड्रेस आवडला हेही मला कमेंट करून सांगा आणि अगदी थोडक्यात अगदी कमी वेळात मी तुमच्याशी सगळे ड्रेसेस शेअर करण्याचा प्रयत्न केला. सो तुम्हाला जो आवडला असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही जसाच्या तसा ड्रेस ऑनलाईन सर्च करू शकता. सो आता यापैकीच काही मी गणेश उत्सवामध्ये घालणार आहे आणि यामध्येच काही कॉम्बिनेशन किंवा मिक्स मॅच करून ना नवरात्रीमध्येही थोडे स्कर्ट वापरून याचा उपयोग मी करत असते, तर तेही तुमच्याशी शेअर करेल. आणि जर तुम्हाला मिक्स मॅच जमत नसेल आणि त्याबद्दलचा एखादा व्हिडिओ हवा असेल तर तसंही मला कमेंट करून सांगा. अगदी कमी कलर आहेत ज्यामध्ये आपण मिक्स अँड मॅच करू शकतो. सो पण ते खूप छान दिसतात आणि प्रॉपर त्याचा एक ड्रेस होऊ शकतो. तर फायनली सगळे ड्रेसेस तुमच्याशी शेअर करून झालेले आहेत आणि या व्यतिरिक्त जे ड्रेसेस आहेत ते फक्त लॅगिंग कुर्ता किंवा पॅन्ट आणि कुर्ता आहेत, त्यामध्ये ओढणी नाही आहे म्हणून ते सगळे मी यामध्ये ॲड केले नाहीत. हे प्रॉपर ड्रेसेस आहेत जे मी काही तयार केले आहेत आणि काही प्रॉपर जसे तसे घेतलेले आहेत. सो चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते. हा सगळा पसाराही मला आवरायचा आहे आणि आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.